कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या उपस्थितीत आज शनिवारी दुपारी जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघांचा मेळावा घेण्यात आला। यावेळी जाहीर भाषणात उघडपणे फलकावरील फोटोवरून माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजी गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली। इतकेच नव्हे तर नेत्यांमधील मतभेद मिटवा असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोर चव्हाट्यावर आली। या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील पक्ष संघटनाचा आढावा घेतला, तसेच त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारिणीची माहिती जाणून घेतली। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव ग्रामीण विभागात सुरुवातीला राष्ट्रवादीचे वर्चस्व होते, मात्र नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने ताकद कमी झाल्याची माहिती दिली। तसेच गुलाबराव देवकरांकडे उंगली निर्दोष करीत व्यासपीठावरील फलकावर देखील आमचे फोटो लावले नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली। हा मेळावा जळगाव ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता, तिथे सगळ्यांचे संवाद साधतात। हा मेळाव्यामध्ये आम्ही पाहिलं तर माझ्या मिसेसने विधानसभा लढवली, मी विधानसभा लढवलेली एरंडोला, मी अगोदर लढलो होतो 92 आता माझ्या मिसेसने 2019 विधानसभा लढवली। माझी मिसेस जिल्हाध्यक्ष राहिली राष्ट्रवादीची, मी जिल्हा उपाध्यक्ष आहे होतो अगोदर। तर आमचं असं म्हणणं की जिल्ह्यावर तुम्ही अनेक लोकांचे फोटो घेत आहेत बॅनरवर, आज प्रमुख कार्यक्रम होता त्या ठिकाणी बॅनरवर आमचे फोटो त्यांनी घ्यायला पाहिजे, म्हणजे माझ्या किंवा माझ्या मिसेसचे एक फोटो, की असे आम्ही जर एक व्हायचं म्हणतोय पुढे, आम्ही विधानसभेला देवकरप्पा पडले, लोकसभा पडले, मी पडले, मतभेद हे विसरून आपल्याला एकत्र यायचे, तर एकत्र यायचे दृष्टिकोनात तुम्ही माझे असं म्हणतो की बाबा आपण एकत्र यायचं, मग कसं तर मग आम्ही तुम्हाला डवालतायत, डावलल्यावरून डावलायला नको म्हणून आम्ही हे येता प्रदेश अध्यक्षांना आम्ही सांगितलं की बा असे दुरुस्ती व्हायला पाहिजे याच्यामध्ये, की जेणेकरून आपण पुढे एक राहायला पाहिजे, आम्ही एकमेकाला डावलण्यामध्ये भानगडीमध्ये आमचं नुकसान होतंय कार्य। तसेच नेत्यांना मतभेद मिटविण्यास सांगा अशी सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली। यानंतर गुलाबराव देवकर यांनी अशा छोट्या छोट्या विषयांवरून नाराजी करू नका असे ज्ञानेश्वर महाजन यांना सांगतानाच धरणगाव तालुक्यात माझ्या खर्चाने लावलेल्या फलकावर तुमचा फोटो लावल्याची आठवण त्यांना करून दिली। असं आहे, मी जवळपास शहरामध्ये आणि बाहेर 50 होर्डिंग लावलेले असतील, त्या 50 होर्डिंगपैकी 1-2 होर्डिंगमध्ये ते वरचे राज्याचे नेते फक्त घेतलेले होते, नाथाबुवाने आम्ही सगळे जिल्ह्याचे नेते हे स्थानिक होते, स्थानिक कोणत्याही नेत्याचा फोटो टाकलेला नव्हता, म्हणून नाथाबुवांचा पण नव्हता, त्यामुळे असं काही पार्शलिटी करण्याचा आणि त्यांना डावलण्याचा विषय नव्हता। बाकी सगळ्या बॅन होर्डिंग्सवरती त्यांना मोठं स्थानवरती दिलेलं आहे राज्याच्या नेत्यांसोबत, त्यामुळे आणि ह्या पक्षामध्ये त्याचा राग रोष कोणालाच नव्हता, ना नाथाबुवांना आहे, ना त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, ना कोणाला आहे, ही चर्चा पण झाली नाही पक्षामध्ये, फक्त प्रसिद्धी माध्यमांनी याचा भाऊ केला आणि त्याला जाहिरात दिली, हे याच्या पुढे होऊ नये अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।